मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपल्यासमोर बातमी आहे सकाळ न्यूज नेटवर्कची शिक्षक भरतीबंदी तात्काळ उठवावी अशी मागणी सर्व प्राचार्य यांच्या बैठकीमध्ये त्यांनी केलेली आहे सविस्तर बातमी बघूया कुणी दहावीसाठी तोंडी परीक्षा असलीच पाहिजेत शिक्षकांची भरतीबंदी उठवावी अभ्यासक्रम बदलानंतर शिक्षकांना प्रभावी प्रशिक्षण द्यावे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा दहावीच्या विद्यार्थ्यावर उधळली जाणारी गुणाची खैरात थांबावी तरच त्याची खरी गुणवत्ता समजेल अशी आग्रही मते शहरातील पेठा आणि हडपसर भागातील शाळेच्या मुख्याध्यापकांनी मांडलेली आहेत तर सकाळ या वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यशाळेत हे त्यांचे मत आहे संपूर्ण बातमी ही शिक्षक भरती शिक्षण क्षेत्रामधले अमूलाग्र बदल या बदत बद्दलची आहे आपण बघू शकता दहावीसाठी तोंडी परीक्षा असलीच पाहिजेत शिक्षकांची भरतीबंदी उठवावी आणि अभ्यासक्रम बदल्यानंतर शिक्षकांना प्रभावी प्रशिक्षण द्यावे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा दहावीच्या विद्यार्थ्यावर उदळी जाणारी गुणांची खऱ्या थांबवणे गरजेचं आहे तरच त्यांची खरी गुणवत्ता समजेल अशी आग्रही मागणी या मुख्याध्यापकांनी मांडली आहे सरकारने शैक्षणिक धोरण अपेक्षित धोरण अपेक्षित बदल आणि विद्यार्थी शिक्षकासमोरील समस्या या विषयावर सकाळने मुख्याध्यापकाची बैठक आयोजित केली होती सत्तरहून अधिक शाळांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते शैक्षणिक धोरणातील त्रुटी सांगताना शिक्षण खात्याकडून लादल्या जाणाऱ्या विविध कामाच्या अध्यापन आणि गुणवत्तेवर होणारा परिणामाबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली शिक्षण विभागाकडून येणारे आदेश अनेक वेळा तोंडी वा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून येतात कोणतीही माहिती भरण्यासाठी किमान कालावधी दिला जातो काही माहिती दोन दिवसात मागितली जाते सरळ प्रणालीमध्ये माहिती भरण्याचे बंधन आहे याचा विपरीत परिणाम अध्यापनावर होत होत आणि शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ मिळणे कमी मिळतो अशी सुधारणा त्यात केली पाहिजेत अशी मतं त्यांनी मांडली त्याचबरोबर शिक्षण भरतीबंदी असल्याने अनेक शाळांतील एक विषय शिक्षकाला अन्य विषय शिकावे लागतात विद्यार्थ्यांसाठी हे अन्यायकारक आहे त्यामुळे सरकारने तातडीने भरतीबंदी उठवावी आणि दहावीचे निकाल वाढवण्यासाठी तोंडी परीक्षेत जास्त गुण दिले जात असल्याने ही परीक्षा आता होणार नाही परंतु विद्यार्थ्याची मौखिक तयारी तपासण्यासाठी या परीक्षा गरजेच्या आहेत त्याचे गुणदान योग्य पद्धतीने होण्यासाठी बाह्यपरीक्षक पाठवावेत पण ही परीक्षा सुरू ठेवावी अशी आग्रही मागणी मुख्याध्यापकांनी केलेली आहे सरकारला यांनी काही सूचनासुद्धा केलेल्या आहेत विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतूनच शिकवण्यास प्रवृत्त करा कृतीपत्रिका कशाप्रकारे निघतील याची आधीच मार्गदर्शन करा अभ्यासक्रमाचे बदल हे पहिल्यापासून सुरू करावेत रचनेत संग, संगती असायला हवी अभ्यासक्रम तयार करणारे शिक्षक अनुभवी असावेत शिक्षकांना यशदातील तज्ज्ञामार्फत शुद्धपणे प्रशिक्षण द्यावे शिक्षक, शिक्षक भरतीवरील बंदी तात्काळ उठवा किंवा शाळांतरी जागा भरण्याची मुभा द्या मुभा द्या अशा आशयाची मागणी या सर्व प्राचार्य बंधूंनी या बैठकीमध्ये केलेली आहे तर शिक्षण क्षेत्राशी संबंधित शिक्षक भरतीच्या संबंधित ही माहिती असल्याकारणाने आपल्यापर्यंत पोचावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ मी आपल्यासाठी तयार केलेला आहे मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद